दोन आमदारांच्या तालुक्यात बाभळगाव खालसा येथील आनंदा नवनाथ पुराणे या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतातून ऊस बाहेर नेण्यासाठी अतिक्रमित केलेला रस्ता खुला करून मिळावा यासाठी प्रशासकीय पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने लोकप्रतिनिधींकडे चक्रा मारूनही न्याय मिळत नसल्याने अखेरीस शेतातील उभा ऊस नेण्यास रस्ता नसल्यानं वाळून जाऊ लागलेला ऊस तसेच कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न उपस्थित करत भावना विवश आणि संतप्त होऊन व्यवस्थेविरुद्ध चीड व्यक्त करत आपला 1.5 एकर शेतातील ऊस पेटवून दिलाय. कर्जत तालुक्यातील बाभळगाव खालसा येथे हा प्रकार घडलाय. ऊस वाहून नेण्यासाठी आपल्या शेतातील असलेला रस्ता काही लोकांनी अडवून अतिक्रमण केला आहे. भावकीच्या वादात नकाशावर दिसत असलेला रस्ता खुला करून द्यावा यासाठी आनंद पुराणे यांनी तहसीलदारांकडे पाठपुरावा केला. सर्कल यांनी 3 वेळा येऊन रस्ता खुला करण्याच्या सूचना दिल्या मात्र संबंधित लोक कागदी आदेश नसल्यानं अधिकारी पुढे गेले की रस्ता पुन्हा बुजवत होते. या त्रासामुळे 1.5 एकरात उभा असलेला ऊस कारखान्याला घालता आला नाही. आता तो वाळू लागला असून खासगी व्यावसायिकाला दिलाय. त्यासाठी तोडून शेतात ठेवला असताना शेतापर्यंत गाडीच येऊ दिले जात नसल्यानं उन्हाने ऊस वाळू लागला आहे. 2 दिवस असेच गेले तर पुन्हा या ऊसाला कोणी घेणार नाही म्हणून दुपारी आनंदा पुराणे या 31 वर्षीय शेतकऱ्यानं सोशल मीडियातून चित्रीकरण करत ऊस पेटवून दिला आणि प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही तर ऊसासारखं मला स्वतःलाही पेटवून घ्यावं लागेल असा इशारा दिला. नमस्कार, मी बाभळगाव मधील शेतकरी आनंद नवनाथ पुराणे. गट नंबर 204 मध्ये माझा ऊस होता पण बाभळगाव ते रातजण रस्त्याला गगत माझा रान आहे पण तो रस्ता खुला न झाल्यामुळं माझा ऊस काढण्यासाठी रस्ता न दिल्यामुळं मी गेली प्रशासनाकडे. 6 महिने झाले लगातार प्रशासनाकडे पाठपुराव करून देखील मला कोणतीही रस्त्यासाठी मदत मिळालेली नाही. सर्कल बाबासाहेबांची 1-2 वेळेस व्हिजिट झाली. व्हिजिट झाल्यानंतर सर्कल आल्यानंतर जो शेतकऱ्यांनी रस्ता अडवला आहे तो तेवढ्यापुरतं त्यांना म्हणतो मी देतो रस्ता. सर्कल बाबासाहेब गेले की त्यांनी रात्रीतून बुजून टाकला. गावातील मशीनवाल्यांना सांगतात की माझ्या रानात मशीन न्यायचं नाही. मी कोणाला मशीनवाल्याला विचारायला गेलं मशीनवाला म्हणतो त्याच्या रानात आपल्याला काम करता येणार नाही. त्याच्यामुळे रस्ता ते बुजलेला आहे. नाही जास्तो मी आज गेली 6 महिने झालं माझा ऊस कारखान्याला जायचं होता पण कारखान्याला या कारणामुळे दिला नाही रस्ता नाही म्हणून. जेणेकरून मी एका गुरावाल्या संघ संपर्क साधला. गुरावाल्याला दिला होता. गुरावाल्याला म्हणलं याला असं तर काय ते जाऊन देण्यात आपलं डायरेक्ट तोडायला लागूस आणि तोडून घी आणि मग मी ह्यांचा ह्यांना काय करतो ह्यांना विनवणी करतो की बाबा माझा ऊस तोडला ओके 1-2 खेपा जी जातील तेवढ्या खेपा जाऊन द्या पण मी तोडून सुद्धा ह्यांनी कोणीही मला रस्ता दिलेला नाही म्हणून मी नाही असतो. आज मी तो ऊस माझ्या स्वतःच्या हाताने पिटून दिलेला आहे. माझ्यावर बँकेचं कर्ज लोन नाही असून देखील मी हा ऊसाचा हा निर्णय घेतलेला आहे. हा माझा जी माझी शेतकऱ्यांबद्दल जी आहे हा तर रेकॉर्डली रोड असून सुद्धा मला मिळाला नाही. मी गेली 6 महिने झालं त्यासाठी हलपटे घालत आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती की मला लवकरात लवकर जो रस्ता बाभळगाव ते रातजण जोडणारा आहे जो गट नंबर 208 पासून चालू होऊन 159 पर्यंत रातजण पर्यंत आहे. फक्त 208 गट नंबरमध्ये फक्त एका गटापुरता एका थोड्या अर्धा एकर एक ते 100 फुटासाठी रस्ता नाही तेवढा मला लवकरात लवकर मिळून द्यावा ही माझी प्रशासनाला नम्र विनंती. शेतकरी प्रशासनाच्या वेळकाढू कारभाराला कंटाळून आपल्या शेतातील ऊस पेटवून देत असला तरी त्याचे प्रश्न सुटलेले नाहीत तर तो स्वतःच्या जीवाचं काहीही करू शकतो. त्यामुळे प्रशासनानं या प्रश्नात तातडीनं लक्ष घालून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. लोकप्रतिनिधींनी देखील आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांच्या समस्या सोडवून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मदत करावी. अन्यथा आज ऊस पेटवलेला शेतकरी उद्या स्वतःलाही पेटवून घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे दुर्घटना होण्यापूर्वीच योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एसएन मीडिया, कर्जत.